क्वालिटी इम्प्रूवमेंट इन मैथ एजुकेशन आईआईटी मुंबई आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडिओ पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन। माझे नाव सुरेश वृंदाजी दाते, माझ्या शाळेचे नाव राजे छत्रपती माध्यमिक विद्यालय जयपूर, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा। माझा नोंदणी क्रमांक आहे B040। माझा सादरीकरणाचा विषय आहे रेषा आणि कोन, घटक एक रेषीय बिंदु, नैक रेषीय बिंदु आणि दिलेल्या विशिष्ट परिस्थितीत दिलेल्या नैक रेषीय बिंदूंच्या जोड्यांमधून जाणाऱ्या रेषांची संख्या निश्चित करणे। विचाराला अनन्यसाधारण महत्व आहे। विचार करून कृती करणारी, विचार करून निर्णय घेणारी व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते। त्यामुळे शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्रपणे विचार विकसित करणे अपेक्षित आहे। अभ्यासक्रमामधील योजनेनुसार विद्यार्थी विविध विषयांचे अध्ययन करतात, त्यामधून त्यांची विचारशक्ती विकसित होत असते। विशेषतः गणित विषयाच्या माध्यमातून विचार क्षमतेचे तर्क, अनुमान, निष्कर्ष यासारखे विविध पैलू उत्तम प्रकारे विकसित करता येतात। त्यामुळे पारंपरिक पद्धतीऐवजी ज्ञान संरचनावादी पाठाचे नियोजन अपेक्षित आहे। त्याकरता आयआयटी मुंबई आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञान संरचनावादी पाठाचे नियोजन 3 प्रकारे करता येते। एक ऑब्झर्व अँड एक्सप्लोर, म्हणजे निरीक्षण करा आणि शोधक प्रवासी बना। 2 डिफाइन अँड प्रूव, व्याख्या द्या व सिद्ध करा। आणि 3 अप्लाय अँड इव्हॅल्युएट, लागू करा आणि मूल्यमापन करा। आहे की बिंदू, रेषा, प्रकार या अमूर्त संकल्पना आहेत, त्यांच्या आपण व्याख्या करू शकत नाही। अमूर्त कल्पना हाताळणे व त्या मूर्तरूपात बघण्यासाठी निसर्ग, आकाश, सभोवतालचा परिसर यामध्ये बाबींचा उपयोग करून त्यांच्या सहसंबंध प्रस्थापित करून अमूर्त संकल्पना स्पष्ट करू शकतो। तर बिंदूची निश्चित व्याख्या करता येणार नाही। आता वर्गात तुम्ही विद्यार्थी बसलेले आहात, तुमचं जे स्थान आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचं स्थान आहे, त्या ठिकाणी ते स्थान दर्शवण्यासाठी आपण टिंबाचा वगैरे वापर करतो, त्याला आपण बिंदू म्हणतो। त्याचप्रमाणे वहीवर पेनाने तुम्ही टिंब काढतात, त्याला देखील काय म्हणतो आपण बिंदू म्हणतो। त्याचप्रमाणे रांगोळी काढताना मुली अगोदर ठिपके काढतात, त्या प्रत्येक ठिपक्याला देखील आपण बिंदू म्हणतो। त्याप्रमाणे विशिष्ट स्थान दर्शवण्यासाठी व्यक्तीचं ठिकाणाचं स्थान दर्शवण्यासाठी देखील आपण बिंदूचा वापर करतो। म्हणजे बिंदू आपण टिंब म्हणून करतो। आता भूमितीमध्ये बिंदू, रेषा, प्रकार, रेषाखंड, द्विमान याला अनन्यसाधारण महत्व आहे। त्याशिवाय भूमिती ही पूर्ण होऊ शकत नाही। तर बिंदू समजला। आता रेषा देखील काय आहे? अनंत बिंदूंचा संच आहे। आता आपण रेषा म्हणून घेऊ, उदाहरण ए बी सी डी अनुक्रमे आहे, त्याला समजणारे जो मार्ग असेल त्या मार्गाला आपण काय म्हणू? रेषा म्हणू। त्या मार्गाला रेषा म्हणू। आता याप्रमाणे इकडे देखील अमर्याद मूल्यांची रांग आहे, इकडे देखील अमर्याद मूल्यांची रांग आहे। म्हणजे
बिंदु संख्या है अमर्याद बिंदु संख्या है या अमर्याद बिंदु संख्या ला अपन काय म्हणतो वो रेषा से आता बघा सिद्ध ही मुलगी दोन तरांची एक बिंदु आहे यामधून आपल्याला मुलींच्या किती रांगा तयार करता येतील ते आपण पाहणार बघा ए आणि बी त्याचप्रमाणे या दोन बिंदूमधून देखील एक रेषा द्या म्हणजे यांची एक रांग तयार होईल मुलांची त्याचप्रमाणे बघा कोणत्याही मुली उभी राहा यामधून देखील एक रांग तयार करता येईल अशा प्रकारे एका बिंदूतून आपल्याला किती रेषा काढता येतील अनंत रेषा काढता येतील आता बघा कोणती दोन मुली उभ्या आणि ही एक रेषा गेलेली आहे आता या दोन मुलींना सामावणारे आणखी अशी दुसरी रांग तयार होईल का हो या दोन मुलींना समानारी एकच रांग उभ्या आता पुन्हा आणखी या दोन मुलींना समानारी इतर दुसरी रांग तयार होईल का तुमच्या रांगेतील मुली आहेत एकच रांग तयार झालेली आहे अशा प्रकारे या दोघींनाही समानारी आणखी दुसरी रांग तयार होणार नाही तुम्ही बघा ए आणि सी उभ्या आता या दोन्ही मुलींना समानारी इतर कोणतीही मुलगी घेतली तर या रांगेत असणार धरा तर दोन भिन्न बिंदूतून अशा किती रेषा काढता येतील एक आणि एक म्हणजे दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते या प्रकारखाली कोणती दोन मुली उभ्या राहा आणि त्यात पहा गेली रेषा कोणती दोन पुन्हा तर दोन भिन्न बिंदूतून किती रेषा जाते एक आणि एक रेषा जाते अनंत रेषा जातात किंवा अनंत रेषा काढता येतात रेषा जाते निश्चितपणे सांगू शकणार नाही त्यांची परिस्थिती नाही आता बघा आपल्याला एक रेषीय आणि नैक रेषीय बिंदू म्हणजे काय ते पाच आता बघा त्या चार मुली मॅडम ए बी सी डी हे चार बिंदू कसे आहेत एका रांगेत आहे आता ए बी सी डी आणि एम बिंदू हे एका रेषेत आहेत ए बी सी डी ई आणि एम ते बिंदू सर्व एका रेषेत आहे म्हणजे या सर्व बिंदूंना समानारी एक रेषा नाही म्हणून ते एक रेषीय नाही मग एक रेषीय म्हणजे काय की दिलेल्या सर्व बिंदूंना समानारी एक रेषा असते अशा सर्व बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात आणि दिलेल्या सर्व बिंदूंना समानारी एक रेषा नसेल त्या बिंदूंना नैक रेषीय बिंदू असे किती रेषा जाता हा प्रश्न विचारला तीन बिंदू तीन बिंदूतून किती रेषा जाते चार कशा किती रेषा देऊ शकते तीन अरे बिंदूच्या स्थितीवर अवलंबून आहे जर तीन बिंदू एका रेषे असते ए बी सी तर एका रांगेत दिसते किती रेषा गेल्या आणि तीन बिंदू पैकी कोणतीही वेगळी नैक रेषा असते तेव्हा तीन रेषा गेलेल्या म्हणजे अवलंबून आहे काय बिंदूच्या परिस्थितीवर अवलंबून
प्रत्येक जोडीतून जाणाऱ्या रेषांची संख्या निश्चित करायची. त्यासाठी आपण बिंदूंच्या दोन स्थिती विचारात घेणार आहोत. एक स्थिती आहे दिलेल्या एन बिंदूपैकी कोणतेही एन वजा एक बिंदू एक रेषीय असतील अशा परिस्थितीत, आणि दुसरी स्थिती आहे दिलेल्या बिंदूपैकी कोणतेही तीन बिंदू एक रेषीय असतील. बघा, पहिली स्थिती आहे ए बी सी हे तीन बिंदू दिलेले आहेत, नंतर चार एक रेषीय आहे, नंतर दुसऱ्यामध्ये एन मायनस वन बिंदू एक रेषीय आहे आणि एक बिंदू बाहेर आहे. म्हणजे तीन बिंदू पैकी दोन बिंदू एक रेषीय आहेत, एक बिंदू बाहेर म्हणजे नाही रेषीय बिंदू, आणि तिसऱ्यामध्ये कोणती तीन बिंदू एक रेषीय नाही, कोणती तीन बिंदू एक रेषीय नाही. आता आपल्याला दिलेल्या एन एक रेषीय बिंदूंपैकी कोणतेही तीन बिंदू एक रेषीय नसतील अशा परिस्थितीमध्ये बिंदूच्या प्रत्येक जोड्यामधून जाणाऱ्या रेषांची संख्या निश्चित करावायची. मध्ये ए बी सी ही तीन नैक रेषीय बिंदू दिलेले आहेत, त्यापैकी एन वजा ए म्हणजे तीन वजा ए दोन बिंदू एक रेषीय आहे. आपणास माहिती की कोणती दोन असतात तेव्हा प्रत्येक बिंदूच्या जोड्यांमधून जाणाऱ्या रेषा ए बी रेषा ए सी रेषा बी सी अशा एकूण तीन रेषा लागतात. चार अनेक रेषीय बिंदू पैकी कोणतेही तीन बिंदू एक रेषीय आहे, बी सी आणि डी हे तीन बिंदू एक रेषीय आहे. अशा परिस्थितीमध्ये रेषा ए बी रेषा ए सी रेषा ए डी आणि रेषा बी डी एकूण किती रेषा लागतात, चार. आता पाच अनेक रेषीय बिंदू पैकी चार बिंदू एक रेषीय आहे, अशा परिस्थितीमध्ये बिंदूंच्या जोड्यांमधून किती रेषा लागतात, पाच. अशाच प्रकारे सहा बिंदू घेतले आपण ए बी सी डी ई या असे सहा बिंदू घेतले, बी सी डी ई या हे पाच बिंदू एक रेषीय आहे. अशा परिस्थितीत रेषांची एकूण संख्या किती, म्हणजे आपण दिलेल्या एन बिंदू पैकी एन मायनस वन बिंदू एक रेषीय असताना तीन नैक रेषीय बिंदू घेतले तीन रेषा लागतात, चार नैक रेषीय बिंदू घेतले चार रेषा लागतात, पाच नैक रेषीय बिंदू घेतले पाच रेषा लागतात. याप्रमाणे एन बिंदू घेतले असता एन बिंदू प्रकारात एन बिंदू घेतले असता त्यापैकी एन मायनस वन बिंदू एक रेषीय असताना किती रेषा लागता येते, एन रेषा, बरोबर. यावरून की जर दिलेल्या प्रकारात एन नैक रेषीय बिंदू पैकी कोणतेही एन मायनस वन बिंदू एक रेषीय असताना बिंदूंच्या प्रत्येक जोड्यातून जाणाऱ्या रेषांची संख्या नक्की एन असते. आता दुसरा निष्कर्ष, त्यातील एन बिंदू पैकी कोणतेही तीन बिंदू एक रेषीय नसताना बिंदूंच्या प्रत्येक जोड्यांमधून जाणाऱ्या रेषांची संख्या निश्चित करणे. आता बघा, पहिली कृती ए बी सी हे तीन नैक रेषीय बिंदू आहेत, यामध्ये आपणास पुन्हा दुसरा निष्कर्ष बघायचा आहे. दिलेल्या प्रकरणातील एन नैक रेषीय बिंदूंपैकी कोणतेही तीन बिंदू एक रेषीय नसताना बिंदूंच्या जोड्यांमधून जाणाऱ्या रेषांची एकूण संख्या ही एन गुणिले एन वजा एक छेद दोन इतकी असते. आता बघा, ए बी सी हे तीन नैक रेषीय बिंदू आहेत, यापैकी कोणतेही तीन नैक रेषीय आहेत का, नाही. अशा परिस्थितीमध्ये एकूण किती रेषा आल्या, आता यामध्ये ए बी आणि सी प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या रेषांची संख्या किती आहे,
आता चार बिंदू साठी चार एकरेषीय बिंदू असे आहेत की त्या बिंदू कोणते बिंदू म्हणजे एकरेषीय नाही. ए बी सी डी हे चार बिंदू आहेत. एकूण रेषांची संख्या सहा आणि प्रत्येक ए बी सी आणि डी बिंदूतून जाणाऱ्या रेषांची संख्या याप्रमाणे पाच एकरेषीय बिंदूपैकी कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नसताना एकूण रेषांची संख्या दहा आणि प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या रेषांची संख्या ही चार. त्याप्रमाणे सहा बिंदू दिले असता सहा एकरेषीय बिंदू दिले असता प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या एकूण रेषांची संख्या पंधरा आहे आणि प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या रेषांची संख्या एकने कमी आहे. एकरेषीय बिंदू सहा बिंदू आहे. प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या रेषांची संख्या पाच. याप्रमाणे n एकरेषीय बिंदू असतील तेव्हा प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या रेषांची संख्या किती असते? एकने कमी n वजा एक. मग स्तंभ ए स्तंभ ए चार आणि पाच वरून तुमच्या काय निदर्शनात येते? आपल्या काय लक्षात येते? पाच रेषेय बिंदूंची संख्या तीन असताना प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या रेषांची संख्या दोन आणि बिंदूंच्या प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या रेषांची एकूण संख्या तीन आहे. आता यांचा परस्पर संबंध आपण लावला तर दिलेल्या नैत रेषीय बिंदूंच्या प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या रेषांची संख्या ही दिलेल्या नैत रेषीय बिंदूंची संख्या गुणेला प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या रेषांची संख्या भागेला दोन इतकी येते. आता बघा चार नैत रेषीय बिंदू असताना प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या रेषांची संख्या तीन आणि बिंदूंच्या प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या एकूण रेषांची संख्या चार गुणिले तीन छेद दोन बरोबर सहा. याप्रमाणे नैत रेषीय बिंदूंची संख्या पाच प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या रेषांची संख्या एकूण कमी चार आणि बिंदूंच्या प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या रेषांची संख्या दहा. याप्रमाणे जर आपण n नैत रेषीय बिंदू घेतले असता प्रत्येक बिंदूतून जाणाऱ्या रेषांची संख्या किती आहे? आणि बिंदूंच्या जोड्यांमधून जाणाऱ्या रेषांची संख्या दोन इतकी आहे. आता एकाच प्रतलातील n बिंदूपैकी कोणतेही तीन बिंदू एक रेषीय नसताना बिंदूंच्या जोड्यांमधून जाणाऱ्या रेषांची एकूण संख्या अशा प्रकारे कृतीशील अध्ययन अध्यापनातून विद्यार्थ्यांना ज्ञान निर्मिती करण्याची संधी लाभते. कृतीतून मिळालेले ज्ञान हे टिकाऊ स्वरूपाचे असते. आय हिअर आय फाउंड आय सी आय रिमेंबर बट आय डू आता त्या भागावर हे प्रश्न विचारलेले आहे. हे प्रश्न बघा बघा आकृतीमध्ये ए बी सी डी बी अशा प्रकारचे बिंदू दिलेले आहेत. त्यापैकी ए ए बी क्यू हे शेजारच्या आकृतीवरून पुढील बिंदू संचाचे एक रेषीय आणि नैत रेषीय बिंदू संचांमध्ये वर्गीकरण करा. करता येईल सांगा ए बी क्यू ए बी क्यू पी ए बी आर पी ए बी आर ए बी सी क्यू ए बी सी क्यू पी टी ई आर
प्रश्न क्रमांक दोन घ्या की त्यापैकी कोणतेही तीन बिंदू एकरेषीय असतील अशा परिस्थितीत प्रत्येक बिंदूच्या जोड्यांमधून जाणाऱ्या रेषांची संख्या निश्चित करा. करावं तर किती चटकन